तर काँग्रेस नेत्या वर्ष गायकवाड यांना बळीची बकरी केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. गायकवाड यांचं उत्तर मध्य मुंबईशी काहीही संबंध नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर विधानसभेला काँग्रेस वंचित एकत्र येऊ शकते असं सूचक विधान देखील प्रकाश आंबेडकरांनी केलंय. त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं केलं आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असताना नेहमी म्हणतो की बळीचा बकरा अशी आपली फेज आहे. परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल की बळी का बकरी असं असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून दिलेलं आहे. विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा, पण वंचितला मदत करा असं आम्ही आवाहन करतो आहे.